डोक्यावर फेटे, नववारी साडी, झब्बा, धोतर अशा पारंपरिक वेशभूषेत श्रीदेव रत्नेश्वराची सजलेली पालखी आणि शिवरुद्र ढोल ताशांच्या गजरात सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांनी शुक्रवारी सायंकाळी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेला शोभायात्रेने प्रारंभ झाला. सुमारे 1500 अधिक देवरुखे ब्राह्मण महिला पुरुष आणि विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. ऐतिहासिक पतितपावन मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर निमकर, वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी यांनी पालखीची पूजा केली. त्यानंतर लक्ष्मी चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला सतीश शेवडे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर गोखले नाका विठ्ठल मंदिरामार्गे सी आर काळे नगरीमध्ये शोभायात्रा पोचली. यानंतर हबप श्री चारुदत्त बुवा आफळे यांचे कीर्तन झाले. परिषद उद्या 15 आणि 16 या दोन दिवसांसाठी रत्नागिरीमध्ये आयोजित केली आहे आणि या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला 15 आणि 16 कार्यक्रमाला समस्त देवरुखे मंडळी जे आज बातमी बघत असतील त्या सगळ्यांनी या दोन्ही दिवसांकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं मी सगळ्यांना विनंती करतो. या शोभायात्रेत झाडे लावा, प्लास्टिक बंदी, स्वच्छता या संदर्भात अनेक फलक झळकले. महिला प्रतिनिधी शलाका करुळकर, अस्मिता निमकर, वैष्णवी पुराणिक, दीपिका निमकर, गौरी वेलणकर यांच्या समवेत साऱ्यांनी शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.